कसबा पेठेतील पोवळे चौक येथे महाशिवरात्रीनिमित्त 20 फुटांची शंकराची पिंड ठेवून पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। त्यासाठी वाहतूक पोलीस महानगरपालिका यांची परवानगी घेण्यात आली होती। पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार भगवे झेंडे, ध्वनिक्षेपक, माईक, श्रद्धांजली फ्लेक्स काढण्यात आले। कीर्तन, भजन, महाआरती करू नये या सर्व अटींचे पालन करून देखील पोलिसांनी गुन्हे दाखल केले। त्यामुळे आता हिंदू सण साजरे करायचे की नाही हा प्रश्न आमच्यासमोर असून पवळे चौकातील शिवलिंग पूजन कार्यक्रमाबद्दल दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी पतित पावन संघटनेने पत्रकार परिषदेत केली आहे। या पत्रकार परिषदेला राजाभाऊ पाटील, श्रीकांत शिळीमकर, स्वप्नील नाईक, ॲडव्होकेट प्रशांत यादव, ॲडव्होकेट सतीश गोर्डे, संतोष आंघोळकर, सुनील तांबट, धनंजय गायकवाड, कुणाल कांबळे, योगेश वाडेकर, रोहित ढोके आदी उपस्थित होते। कसबा पेठेतील पवळे चौक येथे महाशिवरात्रीनिमित्त 1 मार्च 2022 रोजी 20 फुटाची शंकराची पिंड ठेवून पूजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यासाठी वाहतूक पोलीस महानगरपालिका यांची परवानगी घेण्यात आली होती। पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार भगवे झेंडे, ध्वनिक्षेपक, माईक, श्रद्धांजलीचे फ्लेक्स काढण्यात आले। कीर्तन, भजन, महाआरती करू नये या सर्व अटींचे पालन करून देखील पोलिसांनी गुन्हे दाखल केले असल्याचं या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले। त्यामुळे आता हिंदूंचे सण साजरे करायचे का नाही असा प्रश्न आमच्यासमोर असल्याचं पतित पावन संघटनेने म्हटलंय। महाशिवरात्रीला रात्री 8 वाजता 17 जणांना अटक करण्यात आली। आपला अपराध काय हे देखील भाविक कार्यकर्त्यांना समजले नाही। दंगलीची कलमे व भाषण सभा झालेली नसतानाही कलम 295A लावण्यात आले। काहींना पहाटे सोडून देण्यात आले तर दुपारी फरार म्हणून घोषित करण्यात आले। कार्यकर्त्यांचे मोबाईल पोलिसांनी जबरदस्तीने काढून घेतले। पोलीस कस्टडीची मागणी देखील करण्यात आली। नोटीस नाही, नातेवाईकांना अटकेची माहिती नाही अशी कमालीची गुप्तता पाळण्यात आली। हिंदूंच्या धार्मिक आनंदाच्या उत्सवाचे रूपांतर पोलिसांनी तणावग्रस्त वातावरणात केले। पोलिसांनी सांगितलेल्या जागेवर स्टेज टाकून व सर्व सूचना पाळून देखील कारवाई करण्यात आली असून ही चुकीची असल्याचं पतित पावन संघटनेने म्हटलंय। संघटनेचे स्वप्नील नाईक म्हणाले, विधानसभेत अधिवेशनात या घटनेबद्दल आमदार सुनील कांबळे यांनी प्रश्न उपस्थित केला होता, त्यानंतर पोलिसांनी 110 नोटीस बजावण्यात आली आहे। पुण्यातील अवैध धंदे पोलिसांना दिसत नाहीत, मात्र हिंदू सण साजरे न करण्यासाठी 400 ते 500 पोलीस ठाण मांडून बसतात हे कशाचे द्योतक आहे। अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ही गळचेपी असून संविधानाची पायमल्ली होत असल्याचे चित्र पुण्यात या घटनेमधून दिसून आले। तरी या भाविक कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी पतित पावन संघटना करीत आहे। मागण्या मान्य न झाल्यास लोकशाही पद्धतीने जनआंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी पतित पावन संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे। अशी मागणी अशी आहे की पवळे चौकात महाशिवरात्रीला जे आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले, आम्ही जो महाशिवरात्रीचा शिवपूजनाचा कीर्तनाचा प्रसाद वाटपाचा जो कार्यक्रम घेतला होता त्याच्या विरोधात जे पोलिसांनी आम्हाला खोटं सांगून त्यांच्या सूचनांचं पालन करून कोणत्याही शांततेचा भंग न करता आम्ही जो कार्यक्रम घेतला त्याच्या विरोधात पोलिसांनी जे आमच्यावर 295A याच्या अंतर्गत म्हणजे जाती थेट निर्माण करतो हे जे गुन्हे दाखल केले ते माघार घ्यावे अशी मागणी आमची पत्रकार परिषदात होती। नाही पण इतक्या दिवस तुम्ही थांबलात सर? इतके दिवस आम्ही थांबायचं कारण होतं की आम्हाला वाटलं होतं की सूचनांचं आम्ही पोलिसांनी सांगितलेल्या सूचनांचं पालन करून आज नाही तर उद्या पोलिसांनी जे आमच्यावर हे खोटे अन्याय केले हे कुठं ना कुठेतरी मागे घेतील, पण तसं न होता परवा 25 तारखेला सुनील भाऊ कांबळे यांनी विधानसभेत जो प्रश्न उठवला त्याच्यानंतर जे आम्हाला परत 110 नोटीस दिल्या तर पुढं जशी गुन्हेगारांना वागणूक देतात तशी आम्हाला वागणूक देतील का किंवा ह्याच्यापुढे ते आमच्यावर खोटे गुन्हे परत दाखल करतील, म्हणून त्याच्याविरोधात आवाज उठवण्यासाठी आज आम्ही एक महिन्यानंतर आज आम्ही पत्रकार परिषद घेतली। पोलिसांच्या मनात आमच्याबद्दल असलेली किंवा हिंदू संस्कृतीबद्दल असलेली या आत्ताच्या सरकार महाराष्ट्र सरकारमध्ये असलेली आता जो आहे त्याचा एक उद्रेक म्हणून आणि सरकारने पोलिसांना जे दिलेले आदेश आहेत की हिंदू सणांवर किंवा हिंदू सण जे साजरे करतात त्यांच्यावर गुन्हे दाखल करतात त्या आकाशापोटी पोलिसांनी असं काहीतरी काम केलं असेल किंवा असे खोटे गुन्हे दाखल केले असतात। आम्ही पोलिसांच्या विरोधात जे आता भविष्यात तर तुम्ही आम्ही तुम्हाला सगळं सांगू की कोणत्या पद्धतीने आम्ही एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे का असा की पुण्याच्या कोपऱ्याकोपऱ्यात छोटे धंदे चालले गुटख्याचे धंदे अवैध धंदे चालले त्याच्याकडे पोलिसांचं दुर्लक्ष आहे, पण इथं जेव्हा आम्ही हिंदू संस्कृतीचं काम करतो चांगल्या पद्धतीचं काम करतो शिवलिंगाच्या याच्यावर शिवलिंगावर आम्ही बेलपत्र वाहण्यासाठी लोकांना सांगतो की तुम्ही या म्हणून तिथं आम्हाला ते करून घेत नाही पण अवैध धंद्यांना मुभा देत आहे त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन करणार। पोलिसांचे हे जे चाललेलं आहे जनआंदोलन म्हणजे पतित पावनी वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केली 100% असं वाटतं की याच्यावर पोलिसांवर कुठला तरी राजकीय दबाव आहे त्याच्यावर पोलीस पूर्णपणे काम करत आहेत।